बंडखोरीची सुरुवात ही 1995 ला कुणी केली? 2009 तुम्ही उल्लेख केला, त्यावेळेस बंडखोरी झाली, तर ती बंडखोरी कुणाच्या आशीर्वादानं झाली? अजितदादांनी कधीही अशा पद्धतीचं राजकारण केलं नाही, सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, हीच अजितदादांची भावना. इंदापूर तालुका विकास आघाडीची गावागावामध्ये शाखा कुणी सुरू केल्या? माहितीचा घटक म्हणून काम करायचं सोडून आपण आरोप प्रत्यारोप करून फक्त राजकारण करायचं. समजा हर्षवर्धन पाटील आणि दत्ता कुलकर्णी यांच्यामध्ये जर निवडणूक झाली, नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलूया आपल्या खास मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. आज आपण अतिशय एका हॉट टॉपिक वरती बोलणार आहे, राजकीय दृष्टिकोनातून. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते शशिकांत तरंगे आपल्यासोबत आहेत. आणि सध्या महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या पार्श्वभूमीवरती सर्व जे इच्छुक आहेत ते तयारीला लागलेले आहेत. आणि याच्यामध्ये सर्वाधिक हॉट जो विधानसभा मतदारसंघ सध्या ठरतोय तो इंदापूर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातला, आणि त्याच संदर्भामध्ये आपण बोलणार आहे. शशिकांतजी, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. इंदापूर विधानसभा मतदारसंघ कायम, म्हणजे विधानसभा असो किंवा लोकसभा असो, इंदापूर लोकसभा म्हणजे विधानसभेची कायम चर्चा असते. त्याचं कारण आहे की तिथं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे दोन नेत्यांमध्ये जे काही एक विशिष्ट नातं आहे त्या संदर्भामध्ये कायम काहीतरी घडामोडी घडतात आणि त्याचं राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येत असतं. आत्ताही तीच परिस्थिती आहे. हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवरती प्रश्नचिन्ह उभा केलेलं आहे की तुम्ही अजूनही महायुतीमध्ये जागा वाटप स्पष्ट झालेलं नसताना आपण इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रा घेऊन आलात आणि त्यावेळी इंदापूरची जागा तुम्ही तिथली उमेदवारी घोषित केल्यासारखं तुमचं भाषण झालं आणि इथं परत आम्हाला सेवा करण्यासाठी संधी द्या म्हणून एक आवाहन देखील तुम्ही इंदापूरकरांना केलं आणि त्यावरून त्यांनी आक्षेप नोंदवले. तुम्ही कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे? मुळामध्ये अजितदादांनी जी जनसन्मान यात्रा महाराष्ट्रामध्ये काढली, जिथं जिथं राष्ट्रवादीचे अजितदादांच्या बरोबरचे असणारे आमदार आहेत त्या प्रत्येक विधान क्षेत्रामध्ये जनसन्मान यात्रा ही जनतेला मिळणाऱ्या ज्या सरकारी योजना आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या संदर्भातली जागृती करण्यासाठी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यभर तो प्रोग्रॅम आयोजित केलेला आहे. इंदापूर विधानसभा क्षेत्रामध्ये पण ही ज्यावेळेस जनसन्मान यात्रा आली त्यावेळेससुद्धा लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल किंवा शेतकऱ्यांच्या वीज माफीच्या योजना असतील, अशा सर्व योजनांसंदर्भात अजितदादांनी असेल किंवा राष्ट्रवादीने असेल आपला जो प्रोग्रॅम आहे तो पूर्ण केला. त्यावेळेस अजितदादांनी इंदापूर तालुक्यासाठी 5,500 कोटीचा निधी 5 वर्षांमध्ये इंदापूरला दिला हे वक्तव्य केलं आणि इथून पुढे सुद्धा इंदापूरच्या विकासासाठी मी व इथले आमदार हे इंदापूरच्या जनतेच्या विकासाला कुठंही कमी पडणार नाहीत असा शब्द त्यांनी दिला. परंतु त्या शब्दाचा अजितदादांनी उमेदवारी घोषित केली अशा पद्धतीचं एक राजकीय वातावरण समोरून आत्ता इंदापूरमध्ये सुरू आहे. आणि वास्तविक पाहता ही काय अजितदादांना विनाकारणच त्यामध्ये ओढलं जाते. त्यांच्या अनेक मुलाखती जर आपण पाहिल्या तर त्यांनी अनेक वेळा सांगितलं की लोकसभेला आम्हाला बरोबर घेतलं जातं आणि विधानसभेच्या वेळेस आम्हाला दूर लोटलं जातं. परंतु त्यांचा जर आपण पूर्व इतिहास पाहिला 1995 पासून हर्षवर्धन पाटील साहेब हे 95 सुरुवातीला आमदार झाले, ते अपक्षच झाले. त्यानंतर त्यांनी अनेक निवडणुका अपक्ष लढल्या. त्यानंतर 2009 ते काँग्रेसमधून उभा राहिले आणि त्यावेळेस फक्त तिथं बंडखोरी झाली.
त्यावेळेस सुद्धा राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते हे हर्षवर्धन पाटलांच्या सभेला प्रचाराला हे हर्षवर्धन पाटलांच्या व्यासपीठावर होते. 14 हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमध्ये होते आणि दत्तामामा भरणे हे राष्ट्रवादीत होते. परंतु 14 युती तुटली, आघाडी तुटली आणि वास्तविक पाहता प्रत्येकाने आपापल्या चिन्हावर निवडणुका लढल्या आणि मग कुठं अजितदादांनी त्यांना कायम त्रास दिला हे जे चित्र केलं जातं इंदापूरच्या जनतेच्या मनामध्ये महाराष्ट्रामध्ये की अजितदादा कायम आम्हाला त्रास देत आहेत, अजितदादा कायम आमच्या बरोबर एक सूडपणाचं राजकारण करतायत, हे अत्यंत खोटं आहे. अजितदादांनी कधीही अशा पद्धतीचं राजकारण केलं नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्या पद्धतीनंच अजितदादांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आज दत्तामामा भरणे हे तिथले विद्यमान आमदार आहेत, 3.75 लाख लोकांचं प्रतिनिधित्व ते करतायत आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, हीच अजितदादांची बाब. तुम्ही जी आता 1995 पासूनची सगळी माहिती सांगितली तर मला वाटतं 1995, 1999 आणि 2004 ह्या 3 निवडणुका हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून लढवल्या, इंदापूर विकास आघाडीच्या माध्यमातून ते लढवल्यात आणि तिन्ही वेळेला ते निवडून आले. पण 2004 जी गोष्ट आहे तर 4 ते मंत्री झाले परंतु त्यांना खातं मिळण्यामध्ये, त्यांना त्या सुविधा मिळण्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या होत्या याची चर्चा इंदापूरमध्ये खास करून रंगली होती, तुम्हाला आठवत असेल. तर ती कुणी अडचण निर्माण केली, काय झालं, तो इतिहास आहे, त्याच्या चर्चा सर्वांनी ऐकल्या. 2009 तुम्ही उल्लेख केला, त्यावेळेस बंडखोरी झाली, तर ती बंडखोरी कुणाच्या आशीर्वादानं झाली याचं जरा स्पष्टीकरण मला तुमच्याकडून हवं आहे. नंबर दुसरी गोष्ट 2009 आहे की तुम्ही म्हणाले की राष्ट्रवादीचे अनेक नेते हर्षवर्धन पाटील यांच्या सभेला होते परंतु अजितदादा हे त्या सभेला नव्हते, अजितदादांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा त्यांनीच दत्ता भरणे यांना उभा केलंय, त्यांचेच ते पुरस्कृत उमेदवार आहेत अशी त्यावेळी राज्यामध्ये चर्चा होती, फक्त इंदापूरमध्ये नव्हती. त्यामुळं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये राजकीय जो काही विरोध आहे, जे काही कलगीतुर आहे, हा काय महाराष्ट्रापासून लपलेला नाही. तर तुम्ही 9 जे उदाहरण दिलं त्यावेळेस बंडखोरी झालेलीच आहे, 14 जे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळेच पक्ष स्वतंत्र लढले आणि तो विषय त्यावेळी झाला. 2019 हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षामध्ये गेले, त्याच्यामुळं ते आमनेसामने लढाई झाली, त्याबद्दलही काय आक्षेप नाही. परंतु लोकसभेला सहकार्य घेतलं जातं आणि विधानसभेला होत नाही असं 2-3 वेळचा त्यांचा अनुभव आणि त्या आरोप आहे खरं तर अजितदादा यांच्यावरती आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती. याच्यावरती तुम्ही काय मुळामध्ये आपण जे म्हणता की 2009 बंडखोरी कोणाच्या आशीर्वादाने झाली, बंडखोरीची सुरुवात ही 1995 कुणी केली, जे गणपतराव पाटील हे इंदापूरमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर उभे होते. वास्तविक पाहता शंकरराव पाटील साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब हे काँग्रेसचं मूळ घराणं बरोबर, आणि मग काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी ही गणपतराव पाटलांना मिळाली, मग 95 बंडखोरीची सुरुवात कुणी केली. आणि म्हणून या सुद्धा गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे की बंडखोरीची सुरुवातच त्यांच्याकडून झाल्यामुळं आपल्याकडून एखादी ऍक्शन आल्यानंतर पुढून सुद्धा रिॲक्शन येणार आहे, ही सुद्धा आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि तोच मुद्दा पकडून आपण पुढं जात असताना विकासाला चालना देण्याच्या साठी आता आपण महायुतीत आहे आणि विकास हाच क्रम प्राप्त ठेवून आपण इंदापूर तालुक्यामध्ये काम केलं पाहिजे. भूतकाळ विसरून भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या गोष्टीमध्ये आपण काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. पण आत्ताची परिस्थिती काय, इतके आरोप किंवा इतकं स्पष्टपणानं हर्षवर्धन पाटील यांच्याकडून अजित पवारांवरती प्रश्न उभा निर्माण करणं काहीतरी असेल. आता ज्यावेळी ते सांगतात की आमची देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समवेत जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय ठरलं हे स्वतः हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं आहे, ते असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे जे काही निर्णय घेतील ते अजितदादा म्हणाले की तुम्हाला मान्य. बरोबर, आता आम्ही काय कोणत्या चर्चेमध्ये नव्हतो, त्या तिघांचीच अजितदादा असतील
फडणवीस साहेब असतील किंवा हर्षवर्धन पाटील साहेब असतील, या तिघांची लोकसभेला जी काही चर्चा झाली ती चर्चा आज समाज माध्यमांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितली. त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की असा निर्णय झाला की इंदापूरच्या राजकारणाच्या बाबतीमधला जो निर्णय असेल तो निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेब घेणार आणि त्या निर्णयाला अजित दादांनी सहमती द्यायची असा निर्णय हर्षवर्धन पाटील साहेब सांगतायत. मग अजून विधानसभेच्या निवडणुका घोषित नाहीत, आता फक्त जनसन्मान यात्रा आली. आमची यात्रा तर मागच्या 8 दिवसांमध्ये आली इंदापूरमध्ये, परंतु लोकसभा झाल्या झाल्याच त्यांच्या पक्षाचे जे नेते त्यांचे जे इंदापूर तालुक्यामध्ये बॅनर लागायचे त्या कोणत्याही बॅनरवरती त्यांचे भाजपचे महायुतीचे कुठले नेते दिसत नाहीत. इंदापूर तालुका विकास आघाडीची गावागावामध्ये शाखा कुणी सुरू केल्या, कशासाठी सुरू केल्या? आणि मग जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी किंवा अजितदादांनी कोणतीही बैठक घेतली नाही, त्या बैठकीमध्ये अजून कोणता निर्णय झालेला नाही, आणि मग तुम्ही एवढी संभ्रमाची भूमिका अजितदादांच्या बाबतीमध्ये का करता आणि एवढी घाई का? कारण पाठीमागचा जर आपण अनुभव बघितला तर त्यांनी प्रत्येक निवडणूक एखादी दुसरी सोडली तर प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या पद्धतीने लढलेली. म्हणजे 3 निवडणुका अपक्ष लढल्या, 1 निवडणूक काँग्रेस, 14 निवडणूक काँग्रेस, नंतर भाजप, आणि आता त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांना मानणारा कोण घटक आहे तो त्यांना वेगळ्या पद्धतीनं फोर्स करतोय किंवा त्यांच्या भावना वेगळ्या आहेत, अशा पद्धतीची त्यांची जी काय वक्तव्य आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे की आपण महायुतीचा मोठा घटक आहे. शेवटी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आपण सुद्धा मंत्रीपदाच्या कालावधीमध्ये जो काही बॅकलॉग तालुक्याच्या विकासाचा होता तो भरून काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं अपेक्षित असताना देखील आता जर 5,500 कोटीचा निधी एक आमदार आणू शकतो, त्यातून इंदापूर तालुक्यातलं स्ट्रक्चर बदलत असेल, गावगाड्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये जायला रस्ते नव्हते, कुठे सिमेंटचे रस्ते झाले, कुठं डांबरीचे रस्ते झाले, कुठं पांदन रस्ते झाले, कुठे गटारीच्या गावागावामध्ये योजना झाल्या, समाज मंदिरे झाली, सभा मंडप झाले, अंगणवाडीच्या शाळा झाल्या, जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या, ग्रामपंचायतच्या इमारती झाल्या, हे काय सहज उभं राहिलेलं नाही. यासाठी अनेक कष्ट स्थानिक लोकप्रतिनिधींना असं राज्यातले नेतृत्व यामध्ये महायुती म्हणून सगळ्यांचाच वाटा आहे, जसा अजितदादांचा आहे, फडणवीस साहेबांचा आहे, तसा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आज आपण पा जे करमाळा आणि इंदापूरला जोडणारा जो उजनी डॅम आहे आपला, त्या डॅममध्ये जोडणारा ब्रिज, एवढा मोठा ब्रिज अजितदादांच्या माध्यमातून आज तिथं उभा राहतोय, ही खूप मोठी इंदापूर आणि करमाळा तालुक्याच्या विकासाला चालना देणारी बाब आहे. या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अनेक असे आपल्यामध्ये तालुक्यामध्ये जे विकास कामं राहिले त्याला प्राधान्य देऊन आपण हातात हात घालून महायुतीचा घटक म्हणून काम करायचं सोडून आपण आरोप प्रत्यारोप करून फक्त राजकारण करायचं आणि माझ्यावर ही वेळ आली, मला कोणतरी त्रास देतय, मला कोणतरी बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतोय, अजितदादांचा वास्तविक पाहता काय संबंध आहे त्यांना त्रास द्यायचा? काहीच नाही. कुठं त्रास दिला? त्यांचा पक्ष वेगळा, त्यांचा नेता वेगळा, त्यांच्या प्रत्येक निवडणुकीचं चिन्ह वेगळं, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना बोललं पाहिजे. पाठीमागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी आरोप केले की अजितदादांमुळं आम्हाला काँग्रेस सोडावी लागली. अहो, तुम्ही ज्या पक्षाचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा पक्ष चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहतो आणि विधानसभेचं तिकीट हे तुम्हाला तुमच्या पक्षाने दिलं पाहिजे, तुमच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये ताकद लावली पाहिजे, तुम्ही इतरांवर काय म्हणून प्रत्येक वेळेस आरोप करता? तिथं काय काँग्रेसचं उमेदवारी द्यायचं अजितदादांचा काय संबंध? आता भाजपमध्ये तुम्ही काम करता, तुम्हाला भाजपने तिकीट द्यायचं का नाही द्यायचं हा निर्णय भाजप नेतृत्वांचा आहे, तिथं आमचा काय संबंध आहे? परंतु सातत्यानं आपल्याला कुठंतरी बाहेर जायचं असल्यानंतर कोणावर तरी दोष द्यायचा, कोणावर तरी आरोप करायचा आणि त्या आरोपाच्या माध्यमातून आपलं राजकारणातली पुळी कशी भाजता येईल हा प्रयत्न सुरू आहे. पण एकूणच इंदापूरचं राजकारण बघायला गेलं तर आता 2024 ची जी आता आगामी विधानसभा निवडणूक आहे ह्याच्यामध्ये
कशा स्वरूपाचं चित्र असेल? हर्षवर्धन पाटील हे खरंच जातील पक्ष सोडून? हर्षवर्धन पाटील साहेबांनी महायुतीमध्ये चांगलं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. कारण ज्यावेळेस दोन ताकदवर नेते, म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेबांना 20 वर्ष मंत्रिमंडळाचा अनुभव आहे, भरणे मामा आज 10 वर्ष झालं इंदापूरचे आमदार आहेत, आणि दोन्हीही महायुतीचे घटक आहेत. या दोघांनी एकत्रित येऊन जर काम केलं तर इंदापूर तालुक्यामध्ये जो विकासासाठी आणखीन खूप मोठे प्रश्न आहेत, की जसं की इंदापूरमध्ये आता शैक्षणिक संकुलाचं वातावरण मोठं व्हायला पाहिजे. जर आज आपण पहा, इंदापूरमध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज नाही, पॉलिटेक्निकल कॉलेज जे आहेत ते प्रायव्हेट आहेत, गव्हर्नमेंटची कॉलेज कोणती नाहीत. अशा खूप साऱ्या अडचणी आज युवकांमध्ये MIDCच्या संदर्भामध्ये जर या दोघांनी एकत्रित काम केलं तर युवकांचा प्रश्न रोज बेरोजगारीचे सुटू शकतात, अनेक समस्यांना हे एकत्रितरित्या काम केलं. तर शेवटी बघा, राजकारण हे हर्षवर्धन पाटील आज 30 वर्ष सलग विधानसभा लढतायत, ही साधी बाब नाही. तुम्ही ज्यावेळेस कार्यकर्ते तुम्हाला फोर्स करतायत ही भूमिका घेता, त्यावेळेस तुम्हीच 30 वर्ष निवडणुका लढताय. कधीतरी इतरांसाठी सुद्धा आपण मागपुढं व्हायला तयार असलं पाहिजे. आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री होतात म्हणल्यानंतर दोन पावलं मागे घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गती द्यायची असेल तर आपल्याला कुठंतरी ऍडजस्टमेंट करावी लागते, आणि ती फडणवीस साहेबांनी केली. ते उपमुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले, आणि आज महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, किंवा इतर अनेक ज्या राज्यस्तरीय योजना आहेत त्यामध्ये काम जे मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ते ह्या सगळ्या गोष्टींमुळे होत आहे, आणि तसंच काम इंदापूरमध्ये सुद्धा व्हावं असं आम्हाला वाटतं. आता दोन प्रश्न जे हर्षवर्धन पाटील यांच्याकडून उपस्थित केले, त्याच्यामधला एक प्रश्न असा आहे की आम्ही लोकसभेला कायम मदत करत आलो, आत्ताची जी लोकसभा झाली त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांना इंदापूरमधून आघाडी मिळालेली नाही. तुम्हाला काय वाटतं की खरंच हर्षवर्धन पाटील यांनी काम केलं असेल? हर्षवर्धन पाटील साहेबांनी आम्ही एकत्र काम केलं लोकसभेला, त्यांनी आमच्याबरोबर सगळ्या जाहीर कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र सभेंमध्ये होतो, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अनेक बैठका घेऊन लोकांना सुद्धा सुनित्राताई वहिनींना मदत करण्यासाठी आव्हान केलेली आम्ही स्वतः ते सगळं अनुभवलेले. परंतु लोकसभेचं चित्र हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं झालेलं होतं, आणि त्याच पद्धतीनं इंदापूरमध्ये सुद्धा ते वातावरण झाल्यामुळं त्याचा फटका बसलेला. आता मला सांगा, तुमच्या पक्षाची भूमिका किंवा हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेली जी गोष्ट आहे ती अशी आहे की बाबा देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील तो अंतिम राहील. जर उद्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यामध्ये जर बैठक झाली आणि त्याच्यामध्ये जर असं ठरलं की इंदापूरची जागा ही हर्षवर्धन पाटील यांना सोडायची आणि त्यांना उमेदवारी द्यायची, तर तुमची भूमिका काय असेल? अजितदादा, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जर बसून ठरणार असेल आणि त्यांनी जर तशी भूमिका घेतली तर आम्ही त्यांचं काम करू, हर्षवर्धन पाटलांचं काम करू आम्ही. जर महायुतीचा घटक म्हणून आम्हाला काम करायला आमच्या नेत्यांनी आदेश दिले तर आम्ही सगळी त्यांचं काम करू. मी तुमचा विरोध तात्विक विरोध नाही, आमचा विरोध व्यक्तीला नाही, आमचा विरोध त्यांनी अजून सुद्धा ते त्यांच्या ह्याच्यातून जायनायच, कायम ते अजित दादांना एक वेगळ्या भावनेने गैरसमज पसरून लोकांमध्ये तयार करतायत वातावरण, ते त्यांनी थांबवलं पाहिजे वास्तविक. कारण तुमचे जे निर्णय होणार आहेत ते अजितदादा आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून होणार आहेत, आणि त्यांनी जो निर्णय घेईल तो आम्हाला पण मान्य आहे ना. मी तुम्ही त्यांचं काम करायला तयार, 100% काम करू, ते प्रश्नच निकाली निघतो. पण तुम्हाला म्हणजे आता एक खरं तर जर तरचा प्रश्न आहे हा, पण अनेक वेळा म्हणजे ही आता तिसरी चौथी निवडणूक असेल, कारण सुरुवातीला दत्तामामा भरणे पराजित झाले होते, नंतर 2 वेळा ते निवडून आले 14 आणि 19, 9 ते पराभूत झाले. आत्ता 2024 परत एकदा समजा हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यामध्ये जर निवडणूक झाली, तुम्हाला काय वाटतं काय लढत असेल, म्हणजे किती टोकाची असेल? आता ती लढत कशी होणार? हर्षवर्धन पाटील तुतारीवर जाणार का?
आता ते जातील न जातील आज आम्ही सांगू शकत नाही, कारण त्यांना भारतीय जनता पार्टीने सुद्धा एवढ्या मोठ्या देशाच्या साखर महासंघाचं अध्यक्षपद दिले. त्यांची कन्या अंकिता पाटील ह्या सुद्धा जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. अनेक अशा गोष्टींमध्ये त्यांना सुद्धा सहकार्य झालेलं आहे, परंतु ते काय निर्णय घेतील हे आज आम्ही आम्हाला काय त्याच्याशी सांगता येणार नाही. परंतु जर तशी लढत झालीच तरी देखील दत्ता मामांनी जे इंदापूर तालुक्यामध्ये जे काम केलेले, त्यांनी 5,500 कोटीचा निधी इंदापूर तालुक्यामध्ये गावागावामध्ये पोहोचवलेला आहे. अनेक अशा योजना आहेत की त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. रस्ते, पाणी, आज प्रत्येक गावागावामध्ये अनेक अशी गावं आहेत की ज्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये लोकांना सायकल खांद्यावर घेऊन जावं लागत होतं, आज त्या गावागावामध्ये डांबरीचे रस्ते, खडीकरणाचे रस्ते झाल्यामुळं लोकांना दळणवळणाची साधनं ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं तालुक्यामध्ये झाली. त्यामुळं लोकांना बर्णे मामांवरती एक विकासाच्या माध्यमातून प्रचंड विश्वास आहे की आपल्या तालुक्यामध्ये विकासाची एक चांगली कामं हे दत्ता मामांच्या माध्यमातून होऊ शकतात, हा विश्वास दत्ता मामांनी कामांच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे. त्यामुळं दत्ता मामांना विजय व्हायला कोणती अडचण येणार नाही. एक तुम्ही विश्वास व्यक्त करताय तुमच्या पार्टीच्या विजयाच्या संदर्भामध्ये, आपण वेळ दिला फॉर द पीपल न्यूजसाठी आणि एक सविस्तरपणानं अगदी खुल्या मनानं याविषयी तुमची भूमिका मांडली, त्याबद्दल धन्यवाद. इंदापूर तालुका नेहमीच महाराष्ट्रामध्ये तिथल्या निवडणुकीसाठी अतिशय परिचित आहे. आटीतटीची लढत आपण अनेक वर्ष पाहत आलो आहे आणि सध्या तर हर्षवर्धन पाटील आणि तिथले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत दत्ता भरणे यांच्यामध्येच पुन्हा ती लढत होते की काय अशी चर्चा आहे. आणि याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्यासोबत जाऊन तुतारी हातात घेणार का, हा एक प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. भविष्यामध्ये काय होणार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बैठक होऊन त्याच्यामध्ये कुठला निर्णय होणार, या सगळ्या ज्या गोष्टी या नजीकच्या काही दिवसामध्येच घडणार आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये काय होणार हे आपल्याला लवकरच समजेल. आपल्याला इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, अजित पवार यांच्यामध्ये जे काही राजकारणाची ही कलगीतुरा कायम रंगत आलेला आहे आणि जे काही आरोप प्रत्यारोप होतात त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे ही आपल्याला कशी वाटते त्याबद्दल व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर आपलं मत नोंदवा. आणि फॉर द पीपल न्यूजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.